स्वागत आहे तुमचं ए मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बँक निफ्टीमध्ये लेवल्स कशा काढायच्या आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग कशी करायची विथ द हेल्प ऑफ लेवल्स आणि बँक निफ्टीमध्ये कुठलं इंडिकेटर वापरायचं मित्रांनो हे जे इंडिकेटर सांगणार आहे हे इंडिकेटर एकशे दहा टक्के काम करतं आणि हे कशा प्रकारे काम करतं हे पण मी तुम्हाला या मध्ये समजावून सांगणार आहे सोबतच मागच्या वेळेस मी तीन व्हिडिओ बनवले होते तीन व्हिडिओ कशावर होते तर सगळ्यात पहिले व्हिडिओ होता माझा की निफ्टीचे प्रेडिक्शन कसे काढायचे स्वतःवर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता मी निफ्टी नेक्स्ट वीक अनॅलिसिस निफ्टी प्रेडिक्शन तुम्हाला काय करायचंय युट्यूबवर जाऊन सर्च बॉक्समध्ये फक्त यू वे मराठी असं टाईप करायचंय यू वे मराठी टाईप केल्यानंतर तुमच्या समोर आ, त्या चॅनलची सर्व लिस्ट येईल आणि त्या चॅनलशी रिलेटेड सर्व व्हिडिओ येतील तर मागच्या वीकमध्ये मी जे पंचवीस मेला पंचवीस मे ते एकोणतीस मे जे प्रेडिक्शन सांगितलेले होते तर ते प्रिडिक्शन अतिशय योग्य आणि जुळलेले आहे आताच्या कंडिशनला त्यानंतर निफ्टीमध्ये ट्रेडिंग कशी करायची बऱ्याच जणांना प्रेडिक्शन माहिती झाले किंवा लेवल्स माहिती झाल्या परंतु आ, फक्त एका इंडिकेटरच्या सहाय्य घेऊन तुम्ही कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता निफ्टीमध्ये याचं पण मी उदाहरण दिलं होतं या ठिकाणी शंभर पॉईंट तो जेव्हा इंडिकेटर ब्रेकआउट दिला त्या इंडिकेटरने तेव्हा शंभर पॉईंट निफ्टी खाली पडलेली होती त्यावेळेस तुम्ही इझिली शॉर्ट करू शकत होता किंवा पुट पण विकत घेऊ शकता त्यानंतर तुम्ही जर इक्विटी ट्रेडिंग करत होता किंवा ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी लेवल्स कशा का काढायच्या शेअर्सच्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे त्यासाठी गरजेचं काय की सर्च बॉक्समध्ये जा सर्च बॉक्समध्ये टाईप करा यू वे मराठी आणि त्यानंतर सर्च करा जे सर्च कराल तुम्ही तुमच्या समोर चॅनलचं चा नाव येईल चॅनलचं चा नाव आल्यानंतर या ठिकाणी क्लिक करा सोबतच ते तीन व्हिडिओ खाली येईल आणि व्हिडिओवर क्लिक करून माझे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता ओके बऱ्याच जणांना माहिती होत नाही की व्हिडिओ कसे बघायचे त्यामुळे या चॅनलवर असेल असणारे सगळे व्हिडिओ शेअर मार्केट विशेष दिलेले त्यामुळे ही संधी चुकवू नका हा जो व्हिडिओ बघताय अतिशय उत्तम आहे परंतु त्याआधी तीन व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमचा सेल्फ डिफेंडन्सी वाढेल माझा नेहमीच प्रयत्न असतो की तुम्ही जी ट्रेडिंग करताय ती स्वतःच्या मनाने करावी स्वतःच्या नॉलेजवर करावी आणि स्वतःच्या प्रेडिक्शननी करावी त्यात माझा थोडासा हातभार लागला तर अतिशय उत्तमच गोष्ट आहे शेअर मार्केटची काही पुस्तके पाहिजे असेल बेसिक पाहिजे असेल इंट्राडेची काही पुस्तके मराठीतून तर ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल किंवा कोर्सेस करायचे असतील कुठले ऑनलाईन अगदी बाराशे रुपयापासून कोर्सेस अवेलेबल आहे शेअर मार्केटचे इंट्राडे साठी आहे डिलेवरीसाठी आहे आणि प्रीमियम कोर्सेस पण अवेलेबल आहे तर तुम्ही मला या ठिकाणी कोर्सेस पाहिजे असले तर कोर्सेस म्हणून मला व्हॉट्सअप करा डेमॅट अकाउंट काढायचं असलं तर डेमॅट अकाउंट म्हणून व्हॉट्सअप करा आणि शेअर मार्केटचे पुस्तकं पाहिजे असली तर शेअर मार्केट शेअर मार्केट बुक्स म्हणून व्हॉट्सअप करा काही अडचण नाही तुम्हाला मी माझ्याकडनं मदत आणि माहिती देऊन टाकेल तर चला वळूया आजच्या आपल्या महत्वाच्या सेशनकडे बँक निफ्टीत ट्रेड कसं करायचं आता यात आपण बघणार आहोत की लेवल्स कशा काढायच्या सर्वप्रथम लेवल्स निफ्टीमध्ये तुम्हाला जर काढायचे असतील तर काय करायचं आहे यासाठी आलेलो या आहे आपण झिरोद्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी मी टाईप करतो निफ्टी बँक निफ्टी ओके निफ्टी बँक ओके निफ्टी बँक आली इंडायसिस आलेली आहे निफ्टी बँकची इंडायसेस उघडलेली आहे मला जवळपास या ठिकाणी काय दिसतंय की ट्रेंड जो चालू आहे तो सध्या साईडवेजच चालू आहे हे कसं समजलं बघा एक नजर मध्ये मला कसं समजलं आणि तुम्ही पण कसं समजू शकता यासाठी सरळ सरळ मी काय करतोय या ठिकाणी चायनल घेतोय चायनल घेतोय म्हणजे काय एक पाईप असा या ठिकाणी मागच्या दोन तीन आठवड्याचा हाय आणि मागच्या दोन तीन आठवड्याचा लो तुम्हाला ड्रॉ आउट करायचा आहे या ठिकाणी लो आहे ही लाईन सरळच येते त्यामुळे मी बरोबर या ठिकाणी तो ड्रॉ केलेला आहे हे बघा या ठिकाणी हाय ओके त्यानंतर लो कुठपर्यंत आले आहे याचा या ठिकाणी लो आहे या ठिकाणी दिसतोय तुम्हाला या ठिकाणी लो तर या चॅनलच्या मध्येच तुमची बँक निफ्टी रन होते याचा अर्थ सरळ सरळ काय की हे टाइम कन्झ्युमिंग काम काम आहे ही कुठली फ्रेम आहे डेली फ्रेम आहे बरोबर ना तुम्हाला जर अशा प्रकारे लेवल काढायचे असेल तर काय करायचं का डेली फ्रेम घ्या किंवा फोर अवर्स फ्रेम घ्या थ्री अवर्स फ्रेम घ्या या ठिकाणी आहे तीन तासाची घ्या दोन तासाची घ्या चॅनल काढून टाकायचं चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय समजतं शेअर पडतोय की शेअर चढतोय आता तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय मागच्या काही दिवसात असं दिसतंय की हा शेअर बघा किंवा ही बँक निफ्टी जी इंडायसेस आहे ती धड वरती पण चढली नाही ब्रेकआउट देऊन आणि ठीक खाली पण चढली नाही ती एका रेंज बाउंड मध्ये काम करते मग आता याची लेवल्स लेवल्स काय असेल तर निफ्टीची लेवल्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर ही त्याची हायर लेवल इन आणि सतरा हजार एकशे छप्पन ही त्याची लोअर लेवल येईल अशा प्रकारे तुम्ही बँकेच्या लेवल्स किंवा कुठल्याही शेअर्सच्या लेवल्स तुम्ही एका एक चॅनलनी इझिली ड्रॉ करू शकता ओके आणि यातून तुम्ही कन्क्लुजन काय काढू शकता आता तुम्हाला तरी पण याच्यात ट्रेड करायचं चा? आहेच आहे ट्रेड कसं करणार जेव्हा या ठिकाणी चॅनल खालच्या साईडला जेव्हा तुमचा शेअर येईल किंवा तुमची बँक निफ्टी येईल त्या ठिकाणी तुम्ही एक चेक करू शकता की त्या ठिकाणी बाय करू शकता हे चॅनल तर पूर्ण झालेलं नसणार तोपर्यंत बरोबर ना मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक इंडिकेशन मिळेल की या ठिकाणावरून निफ्टी वरती जाते तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्हली ट्रेड करू शकाल त्यात या ठिकाणी बघू शकता गॅपअप ओपन झालेला आहे या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी क्लोज झालेला आणि त्यानंतर गॅप अप ओपन झालेलं आणि भरपूर वेळेस काय होतंय की ज्या ठिकाणी ज्या दिवशी निफ्टी एकदम जास्त पडते त्याच्या एक ते दोन दिवसात ती पुन्हा उसळी घेत असते आता ही उसळी म्हणजे एकदमच खूप जास्त उसळी घेत नसते हा एक आ, पुल बॅक असतो पुल बॅक असतो जेणेकरून थोडस वरती जातं आणि पुन्हा मार्केट खाली येतं जे की या ठिकाणी तुम्ही इझिली बघू शकता तर मग अशा प्रकारे तुम्ही त्याच्या लेवल्स काढू शकता इझिली फाइंड आउट होता लेवल्स अशा काही अग्निदिवी गोष्ट नाहीये फक्त ती नजर आली पाहिजे तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे लेवल्स काढू शकता जर ही आता हे तर आता साइडवेज चाललेलं आहे तुम्ही म्हणाल की आता इथलच्या लेवल कशा काढायच्या बरोबर या लेवल जर काढायचं तर त्यासाठी मी काय करू शकतो त्यासाठी मी पुन्हा तिथेच जाणार चॅनलवर चॅनल चॅनलवर क्लिक केलं आणि याचा अप्पर पार्ट पकडणार अप्पर पार्ट पकडला हे बघा या ठिकाणी मी अप्पर पार्ट पकडलेला आहे या ठिकाणी चला इथे पण पकडू शकतो बरं का मी इथे पण पकडतोय मग नेमका कुठे पकडायचा कारण की या सगळ्या ज्या लाईन आहे इथपर्यंत या कॅन्डलपर्यंत या मला कशा वाटतंय की एका का लाईन मध्ये आहे त्याच्यानंतर काय झालेलं आहे हे चॅनल आहे त्याच्यानंतर काय झालेलं आहे चॅनल ज्या वेळेस ब्रेक झालेलं आहे ज्या ज्या वेळेस चॅनल ब्रेक झालेलं आहे त्या वेळेस निफ्टी वरती गेलेली आहे म्हणजे इथून चॅनल ब्रेक झालं ही तुमची लास्टची लेवल होती अठरा हजार पाचशे ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकत होता पुन्हा आता तुम्ही विचार करता इथून इथपर्यंत चॅनल काढता येईल का हो नक्की काढता येईल हे बघा छोटस चॅनल निघालं चॅनल खालच्या साईडला ब्रेक झालं चॅनल खालच्या साईडला ब्रेक झालं या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकत होता खालच्या साईडला ब्रेक झालं तर निफ्टी बँक निफ्टी सेल करा किंवा बँक निफ्टीचा पुड घ्या वरच्या साईडला ब्रेक झालं तर वरच्या साइडला तुम्ही बँक निफ्टीचा कॉल घेऊ शकता आता ही जे हे जे चॅनल आहे असं छोटस चॅनल हे छोटंसं चॅनल खूप वेळेस इथे बनलेलं आहे बरोबर ना या ठिकाणी मी पुन्हा ड्रॉ करतो चॅनल या ठिकाणी हे बघा या ठिकाणी हे छोटस चॅनल बघितलं ब्रेक अप्पर साइडला झालं वरती गेलं यानंतर इथून पुन्हा हे चॅनल बनलं डाऊन साइडला ब्रेक झालं खाली मार्केट खाली गेलं पुन्हा हे डाऊन साइडचं चॅनल चा, अप्पर साइडला ब्रेक झालं बँक निफ्टी वरती गेली तर अशा प्रकारे तुम्ही चॅनल स्टडी करून इझिली काय करायचं हा जो ग्राफ आहे हा ग्राफ छोट्या छोट्या मध्ये डिवाइड करायचा ओके आणि मागचा पार्ट जो आहे पुढच्या प्रमाणे बिहेव करतोय का किंवा त्याला ब्रेकआउट कुठे दिलेलं आहे का किंवा खाली ब्रेकआउट दिलंय किंवा वरती ब्रेकआउट दिलंय ब्रेकआउट म्हणजे काय खाली हा बँक निफ्टी तुटली आहे की वरती बँक निफ्टी चाललेली आहे त्यानुसार तुम्हाला ट्रेड करायचा आहे ट्रेंडच्या सोबत जर तुम्ही ट्रेड करा ट्रेंड म्हणजे काय हा वरती चालला की खाली चालला ओके या ठिकाणी काय दिसते वरती चाललाय मग या ठिकाणी तुम्ही अप ट्रेंडमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता कॉल बाय करू शकता इथे जर डाऊन या ठिकाणी ब्रेकआउट झालं कुठल्या खालच्या साईडला तर इथे तुम्ही पुढ घेऊन ठेवू शकता बँक निपट्याचा इथे पुन्हा वरच्या साईडला गेले इथे कॉल घेऊ शकता आणि हे सगळे जे करायचंय मित्रांनो तुम्हाला इंट्राडे मध्ये करायचंय इंट्राडे मध्ये कॅरी फॉरवर्ड पोझिशन मध्ये नाही करायचं कारण की काय होतं की सध्याची जी कंडिशन चालू आहे ती कंडिशन अशी चालू आहे गॅप अप गॅप डाउन ओके आणि अचानकच मार्केट कुठे पण पळत आहे दोनशे तीनशे पॉईंट अचानक गॅप अप डाऊन झाल्यानंतर आपला जो प्रीमियम असतो किंवा टाइम व्हॅल्यू असतो तो अतिशय कमी होऊन जातो मग अशा वेळेस जर तुम्ही पोझिशन होल्ड केली असेल फॉर एक्झाम्पल आजच्या दिवसाला जर तुम्ही दोनशे अडीचशे रुपयाची एखादी स्ट्राईक प्राइस घेतली असेल कॉलची आणि उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर दोनशे अडीचशेची प्राइस अतिशय साठ सत्तर पन्नास या लेवलला येऊन जाते आणि ती दोन दिवस काय आणखी चार दिवस कुठेच चढत नाही ओके कारण की टाइम व्हॅल्यू कन्झम्शन हे पण त्यात मेन फॅक्टर असतात त्यामुळे तुम्हाला हे गरजेचं आहे की हे चॅनल काढणं आणि लेवल्स काढणं चला या गोष्टी कशासाठी होत्या या गोष्टी होत्या याच्यासाठी की तुम्ही लेवल्स काढल्या पाहिजे यासाठी या गोष्टी आहे मित्रांनो तुम्हाला इंडिकेटर द्यायचं बाकी आहे परंतु तुम्ही विचार करा की या लेवल्स तुम्हाला समजलेले आहेत का या लेवल्स जर समजले असतील खरोखरच समजले असतील तर तुम्ही चार पाच लेवल्स इथे स्वतः पण काढून बघा आता स्वतः पण काढून बघितल्यानंतर उद्या जे मार्केट दिसेल तुम्हाला समजा आता या ठिकाणी मी पुन्हा इथे चॅनल काढतो चॅनल कसं की हा अपट्रेंड आहे बरोबर ना आता हा अपट्रेंड आहे इथून जर खाली ब्रेकआउट झाला आता लेवल्स कशी येईल इथून जर याची जी लेवल्स असेल क्रॉस हेअर घेऊन याची जी लेवल्स असेल इथून खाली जर ब्रेकआउट झालं या चॅनलला खाली ब्रेकआउट केलं तर मला समजून घ्यायचं की निफ्टी या ठिकाणी खाली पडणार आहे आणि मी निफ्टीचा पुट घेणार आहे ओके तर हा इझी स्टडी तुम्ही करू शकता लेवल्स काढण्याचा आणि ट्रेड करू शकता माझा जास्तीत जास्त विश्वास आहे की स्वतःच्या मनाने ट्रेडिंग करायची स्वतःच्या नॉलेजवर ट्रेडिंग करायची आणि स्वतःच्या प्रेडिक्शनवर ट्रेडिंग करायची हो थोडीशी मदत लागली काही कोर्सेस पाहिजे असेल काही गाईडलाईन पाहिजे असेल पुस्तके पाहिजे असेल डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व लिंक आहेत सोबतच माझा मी व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे टेलिग्राम लिंक पण आहे त्याच्यावर तुम्ही फ्री कोर्सेस किंवा डीमॅट अकाउंट शेअर मार्केट बुक्स असं व्हॉट्सअप करून जरी पाठवलं तरी मी तुम्हाला त्याची सर्व डिटेल पाठवून देईन तर हे झालं आपण आता लेवल्स कशा काढायच्या याविषयी दुसरी एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की आता कुठलं इंडिकेटर वापरायचं इंट्राडे मध्ये जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल बँक निफ्टी साठी बघणार आहोत की बँक निफ्टी इंट्रा इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे तर कुठलं इंडिकेटर वापरायचं आणि टाइम फ्रेम काय वापरायची अतिशय सोप्या पद्धतीने मी माहिती देणार आहे आणि ही माहिती मला माहित आहे की तुम्हाला एकशे दहा टक्के उपयोगी पडणारच आहे मित्रांनो या ठिकाणी मी जे इंडिकेटर सांगणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला टाइम फ्रेम लागणार आहे पंधरा मिनिटाची ओके तर मी हा वन डे ची टाइम फ्रेम पंधरा मिनिटावर शिफ्ट करून घेतो तुम्हाला जर माझ्यामुळे फायदा होत असेल तुम्हाला जर वाटतं की माझे काही कोर्सेस माझे बुक्स किंवा माझे शेअर मार्केटची दिलेली ट्रिक्स या तुम्हाला उपयोगी पडताय तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच तुम्हाला कुठल्या कुठल्या शेअर मध्ये अडचण आहे त्याच्या लेवल्स काय असतील हे पण मी तुम्हाला जर कमेंट केलं तुम्ही बॉक्समध्ये तर मी तुम्हाला सांगू शकतो ओके तर पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आपण घेतलेली आहे त्यानंतर स्टडीज मध्ये जायचंय तुम्हाला आणि टाईप करायचं आहे डी ए आर व्ही एस डी आर व्ही एस या ठिकाणी डार्वज बॉक्स म्हणून असं येतं लिहून तर बॉक्स बॉक्सवर क्लिक करायचंय मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे बघा या ठिकाणी लगेच बॉक्स उघडले या ठिकाणी लगेच बॉक्स उघडले आता याला डन करायचं डिफॉल्ट से, सेटिंग राहून द्यायचे काहीच करायचं नाही काहीच नाही ओके आता हा डार्वस बॉक्स काय सांगतो हा डार्वस बॉक्स असं सांगतो की ज्या वेळेस या बॉक्सचा ब्रेकआउट होईल ज्या वेळेस या बॉक्सचा ब्रेकआउट होईल त्यावेळेस ज्या साइड ला ब्रेकआउट होईल ज्या साइड ला ब्रेकआउट होईल त्या साईडला तुम्हाला ट्रेडिंग करायची इंट्राडे मध्ये ओके ज्या साइड ला ब्रेकआउट होईल त्या साईडला तुम्हाला इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करायचे तर कुठले कुठे ब्रेकआउट झालाय याच कसं उदाहरण समजणार आपल्याला या ठिकाणी बघू शकता हा डार्वज बॉक्स आहे ब्रेकआउट कुठे झालं वरच्या साईडला बरोबर ना इथपर्यंत वरच्या साईडला झालं तर तुम्ही या ठिकाणी एंट्री घेऊ शकत होता बरे एंट्री घेतल्यावर काय प्राइस होती इथे एंट्रीची कुठे एंट्री या ठिकाणी एंट्री या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस जो असेल तो त्या कॅन्डलचा लो लावायचा या ठिकाणी आणि तुमचं टार्गेट जे असेल जे तुमच्या स्टॉप लॉसच्या डबल लावायचं आहे तर या ठिकाणी दाखवलंय की एंट्री कुठे घ्यायची ज्यावेळेस हा जो बॉक्स आहे ब्ल्यू कलरचा बॉक्स ज्या वेळेस ब्रेकआउट होईल ज्या साइडला होईल वरच्या साईडला झाला चला वरच्या साईडला एंट्री घ्या तुम्ही एंट्री घेतल्यानंतर ब्रेकआउटच्या वरती एंट्री घेतलीये स्टॉप लॉस कुठला लावायचा आहे तुम्हाला त्या कॅन्डलचा लो लावायचा आहे ओके पंधरा मिनिटाच्या कॅंडलचा लो लावायचा प्रत्येक वेळेस एवढी मोठी कॅन्डलच ओपन होईल असं होणार नाही ओके छोटी कॅन्डल असेल तर त्याच्या मागची एक कॅंडल घ्यायची आणि तिचा लो ॲज अ स्टॉप लॉस लावायचा आहे त्यानंतर एंट्री घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमचं जे टार्गेट असेल टार्गेट तुमच्या स्टॉप लॉस आणि एंट्रीच्या डबल ठेवायचं आहे तर आपण इथे चेक करूया तुमचं किती टार्गेट येत आहे आणि स्टॉप लॉस किती येतोय तर या ठिकाणी एंट्री तुमची अठरा हजार नऊशे अकरा या ठिकाणी एंट्री तुमची झालेली आहे अठरा हजार नऊशे अकरा या ठिकाणी लिहिलेलं आहे मी आणि स्टॉप लॉस किती तुमचा अठरा हजार सातशे नव्याण्णव म्हणजे चला त्याला आपण एक अठरा हजार आठशे आठशे कन्सिडर करायचा आहे या ठिकाणी चालू अठरा हजार दोनशे आठशे पंचवीस ओके म्हणजे हा स्टॉप लॉस थोडासा मोठा झालेला आहे परंतु याचा जो प्रॉफिट आहे याचा जो प्रॉफिट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ब्रेकआउट झाल्यानंतर जवळपास अठरा हजारावरनं निफ्टी जी आहे ती हजार दोनशे सत्तर वर गेलेली आहे ओके तर मग या ठिकाणी तुमचा प्रॉफिट नक्कीच खूप जास्त आहे तुम्ही अशा प्रकारे ट्रेड करू शकता तुम्हाला वाटत असेल की नाही या डार्वस बॉक्सवर मला थोडीशी भीती वाटते तर भीती वाटते तर तुमची त्यावेळेस टाईम फ्रेम थोडीशी कमी करून घ्यायची आणि कमी ट्राय टाइम फ्रेममध्ये तुम्हाला जर डारवस बॉक्स मिळत असेल ओके या ठिकाणी बघा इझिली मी बाकीचं या ठिकाणी टाइम कमी टाइम फ्रेम कमी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते की या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊन ब्रेकआउट तर या पॉईंटला झालेला आहे या ठिकाणी एंट्री घेऊन हा स्टॉप लॉस ला लावून तुम्ही वरच्या साईडला खूप जास्त खूप जास्त प्रॉफिट काढू शकत होते त्यानंतर हा ब्रेकआउट इथे झालेलाच नाही आहे बरोबर हा बॉक्सचा जो ब्रेकआउट आहे इथे झालेलाच नाही आहे दुसऱ्या बॉक्सचा ब्रेकआउट झाला आहे आणि तो कुठे झाला आहे तर तो ब्रेकआउट बघा या ठिकाणी झालेला आहे बरोबर या ठिकाणी ब्रेकआउट दिसला तर तुम्ही पुन्हा एंट्री घेऊ शकत होते आणि पुन्हा एकोणावीस हजार तीनशे अकराला एंट्री घेऊन तीनशे ऐंशी पर्यंत तुम्ही पहिलीच कॅन्डल धरतो मी पाच मिनिटाची तीनशे ऐंशी ते चारशे बारापर्यंत तुम्ही इझिली प्रॉफिट काढू शकत होते आणि हा स्टॉप लॉस तुमचा राहिला असता किती पॉईंटचा फक्त दोनशे शहात्तर आणि तीनशे तीन म्हणजे पंचवीस ते सत्तावीस पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस राहिला असता आणि तुमचं टार्गेट जवळपास तीनशे तीन ते तीनशे ऐंशी जवळपास सत्तर पॉईंटचं तुमचा टार्गेट पण राहिला असतं मी सत्तर पॉईंट फक्त या कॅन्डल साठी घेतोय मित्रांनो या साठी आणि या कॅन्डल स्टिकसाठी पुढच्या साठी नाही घेते इथे पण मी तुम्हाला ते सांगितलं ब्रेकआउट वरच्या साईडला झालेला आहे इथे जर एंट्री घेतली असती मी चला इच्या अप्परला घेतली किती एकोणास हजार सतरा ओके एकोणास हजार सतरा आणि या ठिकाणी मी जर अठरा हजार आठशे म्हणजे हा स्टॉप लॉस ठेवला असता हा स्टॉप लॉस खूप जास्त होतो त्यामुळे स्टॉप लॉस जर कमी करायचा असेल तर नेक्स नेक्स्ट त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घ्या आणि या कॅन्डलच्या आसपास तुम्ही कुठेही तुमच्या ॲज अ लोअर बॉडीला किंवा वीक एंडला तुम्ही याचा स्टॉप लॉस ठेवू शकता इथे एंट्री झालेली नऊ एकोणवीस हजार दहावर आणि एक्झिट तुम्ही करू शकत होते बघा पहिल्या कॅन्डलवर एकोणवीस हजार साठ म्हणजे साठ पॉईंट पन्नास पॉईंट त्याच्यानंतर दुसरी एंट्री करू शकत होते नव्वद एकोणवीस हजार नव्वद म्हणजे पुन्हा तीस नव्वद पॉइंट आणि हा बऱ्याचशा वरती गेलेला आहे एकोणीस हजार सत्तर पॉईंट ज्या ज्या वेळेस तुम्हाला ब्रेकडाऊन मिळालेला आहे ब्रेकअप मिळालेला आहे वरच्या साईडला ब्रेकअप त्यावेळेसही बँक निफ्टीने चांगला फायदा दिलेला आहे ब्रेकअप या ठिकाणी पण वरच्या साईडला मिळालेला आहे फायदा दिलेला आहे तुम्ही म्हणाल हा बॉक्स कधी बनतो तर हा बॉक्स चालू मार्केटमध्येच मा बनतो या हा बॉक्स रेग्युलर बनेल याची गॅरंटी नाही रेग्युलरच बनेल याची गॅरंटी नाही जेव्हा कॅन्डल स्टिक एका रेंजमध्ये येतात या ठिकाणी दिसतंय की तुम्हाला एक रेंज मध्ये येते त्यावेळेस तुमचा हा बॉक्स बनतो आणि जेव्हा ज्या साईडला ब्रेकआउट होतं या ठिकाणी बघा इथे ब्रेकआउट खालच्या आतापर्यंत आपण काय बघितलं की वरच्या वरच्या ब्रेकआउट ब्रेकआउट आहे आणि करून आपण ट्रेडिंग करत आहोत अपसाइडला कॉल घेत आहोत बँक निफ्टीचे परंतु या ठिकाणी खालच्या साईडला ब्रेकआउट झाले बरोबर मग खालच्या साईडला ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला बँक निफ्टीचे पुट पण विकत घेता येईल या ठिकाणी जर तुम्ही लगेचच्या लगेच तुम्ही एंट्री करून एकोणास हजार तीनशे एकोणावीस आणि एकोणीस हजार दोनशे एकोणतीस म्हणजे जवळपास या ठिकाणी काढू शक शकला तर अशा प्रकारे या एकाच इंडिकेटरवर तुम्हाला उत्तम प्रकारे ट्रेडिंग करता येईल या ठिकाणी पण बघा अप्पर साईडला ब्रेकआउट दिलेला आहे अप्पर साईडला ब्रेकआउट दिल्यानंतर किती वरती चढलेला आहे या ठिकाणी पण अप्पर साईडला ब्रेकआउट दिलेला आहे तुम्हाला जर टार्गेट कुठे ठेवायचं हे समजत नसेल तर तुमच्या स्टॉप लॉसच्या दुप्पट ठेवा आणि स्टॉप लॉस कुठे ठेवायचा स्टॉप लॉस अशा ठिकाणी ठेवायचा ज्या कॅन्डलला तुम्ही एंट्री घेताय जर ती कॅन्डल मोठी असेल तर तिचा लो ठेवा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कॅन्डल मोठी आहे तिचा लो तुम्ही ऍज अ स्टॉप लॉस ठेवा आणि कॅन्डल जर छोटी आहे या ठिकाणी थोडीशी छोटी आहे तर तिच्या आधीच्या कॅन्डलचा लो ॲज अ तुम्ही स्टॉप लॉस ठेवा आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे असेल त्याच्या दुप्पट तुम्ही टार्गेट ठेवा मित्रांनो आपल्याला ऑनलाईन कोर्सेस पाहिजे शेअर मार्केटचे बुक्स पाहिजे डीमॅट अकाउंट काढायचे ऑप्शनचे ॲनालिसिस पाहिजे तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला यातील जे पाहिजे ते फक्त व्हॉट्सअप करा जसं की ऑनलाईन कोर्सेस व्हॉट्सअप करा शहाण्णव झिरो सात चौवेचाळीस आठ नऊ आठ झिरो या क्रमांकावर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा धन्यवाद